सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीनं संदीप कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसील कार्यालय, तहसीलदार तसेच गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कार्यालय राहुरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना 26 सप्टेंबर रोजी राहुरी इथे निवेदन देण्यात आलंय. तहसीलदार नामदेव पाटील यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की शासनानं 5 सप्टेंबर रोजी शासकीय परिपत्रक जाहीर करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये टीएड बीएड शैक्षणिक अर्हता असलेल्या बेरोजगार तरुणांची भरती करावी असं जाहीर केलंय. या खासगी कंत्राटदार भरतीचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच राहुरी तालुक्यातील 10 आणि 10 पटसंख्या यापेक्षा कमी असलेल्या शाळेमध्ये खासगी कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करू नये असं लेखी निवेदनाद्वारे शासनाला कळवण्यात आलंय. तसेच शासनानं डीएड बीएड अर्हता धारक बेरोजगार तरुणांची कंत्राटी पद्धतीनं शिक्षक भरती करत असेल तर नोव्हेंबर 2024 मध्ये होत असलेली टीईटी परीक्षा रद्द करावी. तसेच महाराष्ट्रामधील असंख्य बेरोजगार तरुणांनी डीएड बीएड शैक्षणिक अर्हता धारक पात्रता पूर्ण केली आहे, त्यांच्या गुणपत्रकाच्या टक्केवारीनुसार आणि मुलाखतीच्या आधारे त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात यावी आणि टीईटी परीक्षा रद्द करावी आणि 10 आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये शासकीय शिक्षकच कर्मचारी असावा या प्रमुख मागण्यांसह महाराष्ट्र सरकार यांना लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आलंय. तसेच अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावरती शिक्षक वर्गानं 25 सप्टेंबर रोजी केलेल्या आंदोलनामध्ये जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी, अन्यथा भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 5 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन परिपत्रकाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावेळी विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कुमार भिंगारे, संघटनेचे मार्गदर्शक शिरीष गायकवाड, मधुकर विधाटे, संदीप कोकाटे, स्वप्नील दिघे तसेच मुसाभाई शेख, आदित्य साळवे, गुलाब पवार, दिवा केदार, भास्कर केदार, भाऊराव पथवे, गोरख केदार आदी पालकांसह कार्यकर्ते इथे उपस्थित होते. आज आम्ही राहुरी तहसील कार्यालयाला लेखी निवेदन दिलेलं आहे की 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिनाच्या दिवशी जो काही शासनाने जीआर काढला की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमध्ये 20 पटसंख्या पेक्षा कमी आणि 20 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये खाजगी शिक्षकांची भरती करावी आणि पुन्हा त्या दुरुस्ती करून 23 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा जीआर काढला की 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डीएड बीएड शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी व त्यांना मासिक 15,000 रुपये भत्ता दिला जाईल, पगार दिला जाईल. मग आमचं शासनाला एवढंच सांगणं आहे की जर तुम्ही खाजगी शिक्षक भरायचा प्रक्रियाचा जीआर काढत असतील तर आमची पहिली मागणी अशी आहे की राहुरी तालुक्यातील कोणत्याही 10 पेक्षा शाळा विद्यार्थी कमी असलेल्या शाळेमध्ये खाजगी शिक्षकांची भरती करू नये. आमची दुसरी मागणी अशी आहे की जो काही तुम्ही हे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकाचा आम्ही जाहीर संघटना म्हणून निषेध करतो. तिसरी मागणी अशी आमची की टीएटी जी परीक्षा तुम्ही घेताय ती टीएटी परीक्षा रद्द करावी, रद्द करून जे काही डीएड बीएड बेरोजगार या महाराष्ट्रातील बळीराजांचे लेकर आहेत त्यांना न्याय द्यावा व त्यांनी जी गुणवत्ता पात्र डिग्री पूर्ण केली आहे त्या डिग्रीच्या आधारे गुणवत्ताच्या आधारे मुलाखत घेऊन त्यांना जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेमध्ये भरती करून घेण्यात यावी आणि तात्काळ टीएटी परीक्षा रद्द करावी अशी आमची मागणी आहे. आणि आमची पुढील मागणी अशी आहे
की ह्यो जो काही शासन जे आर काढलाय आणि टी ए टी द्वारे तुम्ही जो काही तुमचा खजाना भरवताय त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि भविष्यात वर्तमान काळात जर या तुम्ही अंमलबजावणी दुरुस्ती केली नाही तर आम्ही राज्यभर तीव्र स्वरूपाच्या सर्व पुरोगामी संघटना राजकीय पक्षांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा आम्ही प्रशासनाला जाहीर आम्ही याच्यातून आजच्या निवेदनातून इशारा देत आहोत. धन्यवाद. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.